आज अनेक प्रश्न आपल्या समोर येतात म्हणून आपण जर इतिहास बघितला तर अगदी पुरातन काळामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनामध्ये अमृतही निघालं आणि विषय निघाल पण अमृताचा असर कधी होणार होता हलाहल पचवलं तरच अमृत मिळणार होत आणि म्हणून शिवशंकरांनी ते हलाहल त्या ठिकाणी पचवलं आणि म्हणून देवांना अमृत मिळालं आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आज आपण जे निर्णय करतोय आपल्याला हलाहल पचवायचं नाहीये विष पचवायचं नाही आहे पण महाविजयाकरता करता एक कडू औषध जरी घ्यायची आपल्याला आवश्यकता पडली तरी ते घेण्याची तयारी आपल्याला दाखवायची आहे आणि मला विश्वास आहे ही तयारी आपल्या सगळ्यांची आहे म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर माननीय मोदीजींवर आपला पूर्ण विश्वास आहे आज अशाच प्रकारचं मंथन हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे आणि या मंथनामध्ये पुन्हा एकदा सांगतो की शेवटी आवश्यकता आहे ती संयमाची आवश्यकता आहे ती विश्वासाची आपण बघा आपण महाभारत सांगतो जरासंधाने मथुरेवर वारंवार आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर मथुरावासी त्रस्त होते श्रीकृष्णाने दूरचा वेध घेतला द्वारका त्या ठिकाणी बसवली आणि द्वारकेमधनं जरासंधाचा त्या ठिकाणी नाश केला आणि त्यानंतर कौरवांचा देखील नाश केला आणि म्हणून नेहमी विचार जो करायचा असतो तो दूरचा करायचा असतो आणि दूरचा विचार करायचा असेल तर संयम आणि विश्वास हा आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस प्रतापगडावर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना अफजल खानाचा कोथळा काढायचा होता आणि छत्रपतींनी अफजल खानाला भेटायचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक असं म्हणाले की महाराज या अफजल खानाने येताना इतके मंदिर तोडले आहेत धर्माचा नाश केलाय आणि त्याला तुम्ही भेटायला जाता पण छत्रपतींच्या डोक्यात हे पक्क होतं की नेमकं का काय करायचंय आणि त्यामुळे महाराजांनी ती दूरदृष्टी ठेवली आणि अफजल खानाला त्या ठिकाणी संपवलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन केलं पण त्यावेळी मावळ्यांच्या मनामध्ये कुठेही शंका नव्हती की महाराज अफजल खानाला का भेटायला चालले आहेत याचं कारण असं होतं की संयम आणि विश्वास होता त्या संयम आणि विश्वासामुळे त्यांचं महाराजांवर पूर्ण त्या ठिकाणी विश्वास होता आणि म्हणून आज मी आपल्याला हे सगळं का सांगतोय पहिल्यांदा तर आपली मीडिया आहे ते त्यामुळे त्यांना हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की ही सगळी जी उदाहरणं देतोय यात कोणी अफजल खान नाहीये नाही मला माहिती आहे मीडिया चालवणार याला अफजल खान म्हंटल का त्याला अफजल खान म्हटलं आणि आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत त्यामुळे इतिहासातनं शिकायचं असतं इतिहासाचे दाखले हे तंतोतंत तसेच्या तसे बसवायचे नसतात त्याचा मर्म समजून घ्यायचं असतं त्याचा मतिथार्थ समजून घ्यायचा असतो आणि त्याचा मतिथार्थ हा आहे की ज्या ज्या वेळेस जी जी परिस्थिती असते त्या त्या, त्या परिस्थितीमध्ये परिस्थिती अनुरूप निर्णय घेऊन आपल्याला काम करावं लागतं आणि हे करत असताना कार्यकर्ते असो सैनिक असो मावळे असो जेव्हा यांच्या मनामध्ये आपल्या नेतृत्वाच्या प्रति विश्वास असतो त्यावेळी अशा प्रकारची कुठलीही स्ट्रॅटेजी ही शंभर टक्के यशस्वी होते